Okay. So friends, today we are going to discuss methods of preparation of alcohols. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं अल्कोहोलच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन. तर फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन होती फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. द नेम ऑफ दिस मेथड इज हायड्रोलिसिस. या मेथडचं नाव आहे हायड्रोलिसिस, राईट. सो what is hydrolysis? This is basically nucleophilic substitution reactions in which alkyl halides, ata alkyl halides kasa represent karnar apan, alkyl halides is represented as r dash x. ani hydrolysis matlyanantar hydrolysis kashane karaycha aplyala, by using aqueous alkali. ata ithe aqueous alkali aplyala strong aqueous alkali use karayche, jasa aqueous सोडियम हायड्रोक्साइड, एक्वियस सोडियम हायड्रोक्साइड, राइट. सो दिस इज अल्काइल हैलाइड व्हेन हीटेड विथ एक्वियस सोडियम हायड्रोक्साइड. दिस इज स्ट्रॉन्ग बेस. व्हाट हैपन हियर, दिस एक्स एंड दिस एनए कंबाइन्स. सो एक्स इज रिप्लेस बाय ओएच, म्हणजे इथे एक्सच्या जागी येणार ओ एच आणि बाय प्रोडक्ट काय येणार एन ए एक्स. सो दिस इज व्हॉट अल्कोहोल काय तयार झाले, इथे अल्कोहोल तयार झाले. म्हणजे ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत, म्हणजे अल्काइल हॅलाइडचा एक्स म्हणजे हॅलाइड ग्रुप हा ओ एचने, ओ एच हा न्यूक्लिओफाइल आहे, इथे ज्या स्पेसिसवरती निगेटिव्ह चार्ज असतो त्याला आपण न्यूक्लिओफाइल असं म्हणत असतो. तर इथे एक्स हा न्यूक्लिओफाइलने रिप्लेस झालेला आहे, राईट. तर आता याचे एक्झाम्पल्स आपल्याला इथे घेता येतात. सपोज तुम्हाला इथे मिथाईल अल्कोहोल तयार करायचे आहे, तर मला सांगा याला मिथाईल अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आर इक्वल टू सी एस थ्री ठेवावं लागेल. जर इकडे आर इक्वल टू सी एस थ्री ठेवलं तर इकडे सुद्धा काय करावं लागेल, आपल्याला आर इक्वल टू सी एस थ्री घ्यावं लागेल, मिथाईल ग्रुप घ्यावं लागेल. बघा सी एस थ्री, हेअर इज सी एल, हेअर इज व्हॉट एन एच, ॲक्विएस एन एच. So this is methyl chloride. Now this methyl chloride is heated with aqueous sodium hydroxide or aqueous potassium hydroxide. तुम्ही इथे potassium hydroxide सुद्धा घेऊ शकता. जसं वरती जनरल रिएक्शन्स बघा, जनरल रिएक्शन मध्ये काय झालंय, एक्स म्हणजे हॅलाइड, हॅलाइड कोणासोबत कंबाईन झालाय सोडियम सोबत. तसं इथे हॅलाइड क्लोराइड कोणासोबत कंबाईन होणार, एन ए सोबत. आणि सी एल हा कशाने रिप्लेस होणार, या ठिकाणी सी एल इज रिप्लेस बाय ओ एच. तर इथे आपल्याला सी एस थ्री ओ एच आणि हेअर इज व्हॉट एन ए सी एल. काय मिळत आहे, मिथाईल अल्कोहोल, राईट. सिमिलरली यू कॅन प्रिपेअर इथाईल अल्कोहोल. इथाईल अल्कोहोलसाठी काय घेणार तुम्ही इथे, बघा तुम्हाला सांगतो. जसं तुम्ही इथे आर इक्वल टू सी एस थ्री ठेवलं तर मिथाईल अल्कोहोल तयार झाला. मिथाईल अल्कोहोल इज ऑल्सो नोन ॲज कार्बिनॉल, यालाच आपण काय म्हणत असतो, कार्बिनॉल असं म्हणत असतो, राईट. नंतर इथाईल अल्कोहोल, तर इथाईल अल्कोहोलसाठी आपल्याला आरची व्हॅल्यू काय पाहिजे, इथाईल. इथाईल हा टू कार्बन अल्काईल ग्रुप आहे, म्हणजे इकडे जर समजा तुम्ही इथाईल ठेवलं तर इकडे सुद्धा आपल्याला काय ठेवावं लागेल, इथाईलच ठेवावं लागेल. सो दिस इज इथाईल. आता हॅलोजनच्या जागी तुम्ही इथे क्लोरीन, ब्रोमीन, आयडीन तीनपैकी कुठलाही घेऊ शकता. तर इथे आपण घेऊया ब्रोमीन. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड, इथाईल ब्रोमाइड. नाउ हियर इथाईल ब्रोमाइड इज अगेन हीटेड विथ ॲक्विअस केओएच. इकडे दोन वेळा आपण एन एच घेतलं आहे, इकडे ॲक्विअस केओएच घेऊया. सांगा काय होणार, रिॲक्शन एकदम सेम आहे. जशी वरती एक्स आणि एन ए कंबाईन झाला, इथे काय कंबाईन होणार, बी आर आणि के पोटॅशियम कंबाईन होणार. सो देर इज फॉर रिप्लेसमेंट ऑफ बी आर, ब्रोमाइड इज रिप्लेस बाय ओ एच. तर इथे तुम्हाला इथाईल अल्कोहोल प्लस हिअर के बी आर, इथाईल अल्कोहोल, राईट. सो दिस इथाईल अल्कोहोल इज व्हेरी इम्पॉर्टंट अल्कोहोल अँड दिस इज ऑल्सो नोन ॲज स्पिरिट. दिस इज ऑल्सो यूज इन लिकर ड्रिंकिंग पर्पजसाठी पण इथाईल अल्कोहोल यूज होतं, तुम्हाला माहिती आहे. आणि हे
इंडस्ट्रियल सॉल्वेंट पण आहे, डिसइन्फेक्टंट पण आहे. ठीक आहे, तर आय थिंक तुम्हाला ही मेथड कळली असेल. खूप इझी मेथड आहे, याच्यामध्ये काही फारसं कॉम्प्लिकेशन्स नाही आहे. आणि ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आहे, एक्स इज रिप्लेस बाय न्यूक्लिओफाइल ओ एच मायनस. तर आपण सेकंड मेथड बघूया आता. सेकंड मेथड इज प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल्स बाय ऍसिड कॅटालाइज हायड्रेशन. बाय ऍसिड कॅटालाइज हायड्रेशन, राईट. सो बिफोर स्टार्टिंग दिस रिएक्शन्स आय वुड लाईक टू टेल यू, फ्रॉम अल्किल वी कॅन प्रिपेअर अल्कोहोल by these three ways. One is, the first is what, acid catalyze hydration. Acid catalyze hydration, yamade Morkonikov's rule follow honar, short madhe lihto hai m rule. Second method ji ahe ti ahe hydroboration oxidation. Hydroboration ऑक्सिडेशन, याच मेथडला आपण म्हणत असतो एच बी ओ मेथड. आणि याच्यामध्ये अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल फॉलो होणार, अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल. जी थर्ड मेथड आहे दॅट इज वॉट, ऑक्झीमर्क्युरेशन अँड डीमर्क्युरेशन रिॲक्शन. ऑक्झीमर्क्युरेशन अँड डीमर्क्युरेशन रिॲक्शन, याला शॉर्टमध्ये आपण म्हणत असतो ओ एम डी एम, ऑक्झीमर्क्युरेशन डीमर्क्युरेशन. याच्यामध्ये सुद्धा अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल फॉलो होणार. आता आपल्या बोर्डसाठी त्या दोन रिॲक्शन जास्त इम्पॉर्टंट आहे. वन इज प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन, अँड सेकंड इज हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. ह्या बोर्डसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. एंट्रन्ससाठी ही रिॲक्शन जास्त महत्त्वाची आहे. दिस इज इम्पॉर्टंट फॉर एंट्रन्स. सो फर्स्ट वी विल फोकस ऑन दीज टू रिॲक्शन्स हिअर, ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन्स अँड हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन, राईट. सो व्हॉट इज मीन बाय ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन? सो लेट मी टेल यू, फर्स्ट वी हॅव टू प्रिपेअर अल्कोहोल फ्रॉम अल्किल्स. And here acid is act as a catalyst. And what is mean by hydration? Hydration means addition of water. पण ॲडिशन ऑफ वॉटर इथे डायरेक्ट होणार नाही, म्हणजे आपल्याला कॅटलिस्ट लागतो, राईट. सो हिअर इज वी कॅन टेक सम एक्झाम्पल्स हिअर. अल्किन्समध्ये काही एक्झाम्पल्स घेऊया आपण. लेट से फर्स्ट इज इथिन. आणि इथिनमध्ये इथिन इज अ गॅस which is passed through cold and concentrated sulfuric acid. बघा सल्फ्युरिक ॲसिडचं फॉर्म्युला आहे एच टू एस ओ फोर, पण त्याला लिहिताना मी कसं लिहिलं आहे एच प्लस अँड ओ एस ओ थ्री एच मायनस. सो दिस इज कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर. नाव हाउ द ॲडिशन टेक्स प्लेस. आता हा जो अल्किन आहे हा सिमेट्रिकल आहे, त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा रूल फॉलो करायची गरज नाही आहे. एच प्लस या कार्बनवरती ॲड करा किंवा या कार्बनवरती ॲड करा, तुम्हाला सेमच प्रॉडक्ट या ठिकाणी मिळणार. बघा एच प्लस इकडे ॲड करा, ओ एस ओ थ्री एच इकडे ॲड करा, काय मिळतं आहे तुम्हाला सी एस थ्री, पाय बॉन्ड निघून जाईल. जेव्हा आपण ॲडिशन करतो तेव्हा इथनं डबल बॉन्ड निघून जातो, डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्डमध्ये होतं. इथे एच प्लस ॲड केला आहे, राईट. सो हिअर इज सी एस थ्री, इथे डबल बॉन्डचा काय येणार सिंगल बॉन्ड येणार, इकडे काय येणार सी एस टू, राईट. सी एस टू, हिअर इज ओ एस ओ थ्री एच. नाव दिस इंटरमिजिएट इज फॉर्म, तर याला आपण म्हणूया हे बघा दिस इज इथाईल ग्रुप. हा इथाईल ग्रुप आहे, ओ एस ओ थ्री एच म्हणजेच एच एस ओ फोर हायड्रोजन सल्फेट, म्हणजेच याचं नॉमिन याचं काय होणार इथाईल हायड्रोजन सल्फेट. सो दिस इज इथाईल हायड्रोजन सल्फेट. नाव दिस इथाईल हायड्रोजन सल्फेट अगेन इन सेकंड स्टेप
reacts with the water. कुना सोबत react होणार, water सोबत react होणार. तुम्हाला म्हणजे water ला आपण कसं लिहितोय HOH. म्हणजे water मध्ये दोन पार्ट आहे, एक hydrogen दुसरा OH. तर इथला जो water चा जो H आहे तो कुना सोबत combine होणार, OSO3H सोबत combine होणार. आणि आपल्याला या ठिकाणी H2SO4 परत मिळणार. आणि ज्या ठिकाणी OSO3H अटॅच असतं त्याच ठिकाणी OH इथे अटॅच होणार. सो हियर यू विल गेट CH3CH2OH+H2SO4 इज रीजनरेटेड. ठीक आहे, म्हणजे इथे काय तयार झाले, इथाइल अल्कोहोल तयार झाले आणि परत काय तयार झाले H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड जो आपण कॅटलिस्ट म्हणून या ठिकाणी यूज केला तो आपला सेकंड स्टेप मध्ये रीजनरेट होणार. राईट, तर हा होता सिमेट्रिकल अल्किन. बट व्हॉट अबाउट अनसिमेट्रिकल अल्किन? अनसिमेट्रिकल अल्किनच्या केस मध्ये काय होणार? तर आपण इथे सेकंड एक्झाम्पल घेऊया अनसिमेट्रिकल अल्किनचं. बघा, अनसिमेट्रिकल अल्किनचं एक्झाम्पल घेऊया इथे प्रोपीन. राईट, सो दिस इज प्रोपीन. आणि या प्रोपीन मध्ये आपल्याला कशाची ऍडिशन करायची आहे? OSO3H-. ओके, सो दिस इज कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. तुम्ही डायरेक्ट पण H2 चे ऍडिशन करू शकता, पण आपण स्टेप बाय स्टेप रिएक्शन्स घेतो इथे. सांगा, आता हा जो अल्किन आहे प्रोपीन, हा सिमेट्रिकल आहे की अनसिमेट्रिकल आहे? ऑफकोर्स दिस इज अनसिमेट्रिकल. कसं ओळखायचं अनसिमेट्रिकल अल्किन? कार्बन कार्बन डबल बॉन्ड याच्या दोन्ही साईडला इक्वल पार्ट आहेत का हे बघा. इकडे एक कार्बन आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इकडे या कार्बनला टू हायड्रोजन्स आहे आणि हा जो कार्बन आहे डबली बॉन्डेड कार्बन याला एक हायड्रोजन एक मिथाइल ग्रुप आहे. सो दिस इज अनसिमेट्रिकल. जेव्हा अनसिमेट्रिकल अल्किन असेल तेव्हा आपल्याला मॉर्गोनिक ऑफ्स रूल फॉलो करायचा असतो. अकॉर्डिंग टू मॉर्गोनिक ऑफ्स रूल, यू नो दॅट 11th तुम्ही लर्न केलेलं आहे की मॉर्गोनिक ऑफ्स रूलनुसार निगेटिव्ह पार्ट जो असतो, जसं आता इथे दोन पार्ट आहे सल्फ्युरिक ऍसिडमध्ये H+ आणि OSO3H-, निगेटिव्ह पार्ट कोणत्या कार्बनवरती ॲड करायचे? तर डबली बॉन्डेड कार्बनवरतीच ॲड करायचं, एवढं फिक्स आहे. ॲडिशन ही सिंगल बॉन्डमध्ये होत नसते, डबल बॉन्डमध्येच होत असते. राईट, तर हा जो निगेटिव्ह पार्ट आहे तुम्हाला अशा कार्बनवरती ॲड करायचे ज्या ठिकाणी हायड्रोजनचा नंबर कमी आहे. राईट, दिस इज मॉर्गोनिक ऑफ्स रूल. सो निगेटिव्ह पार्ट इज ॲडेड टू द कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन. नंतर इकडे H+ आयन इज ॲडेड टू कार्बन कंटेनिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन. सांगा काय मिळते आपल्याला इथे? CH3CH, हिअर इज OSO3H, हिअर इज अगेन CH3. लिहिताना बरोबर लिहायचं, ऑक्सिजन जो असतो तो ऑक्सिजन या कार्बनला अटॅच आहे, त्याच्यामुळे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड दिसला पाहिजे आपल्याला. राईट, आणि हा जो अल्काइल ग्रुप आहे हा कोणता अल्काइल ग्रुप आहे? OSO3H इज अटॅच टू सेकंडरी कार्बन आणि 3 कार्बनचा अल्काइल ग्रुप आहे. 3 कार्बनचा सेकंडरी अल्काइल ग्रुप म्हणजेच काय? आयसोप्रोपाइल. अँड दिस ग्रुप इज OSO3H इज व्हॉट? हायड्रोजन सल्फेट, हायड्रोजन सल्फेट. राईट, आता हा जो आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेट आहे, जशी वरची रिएक्शन्स आपण बघितली तर सेम स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे. दिस इज रिॲक्ट विथ वॉटर, वॉटरचा हा एक हायड्रोजन कोणासोबत कंबाईन होणार? OSO3H सोबत कंबाईन होणार. अगेन H2SO4 इज रीजनरेटेड आणि ज्या ठिकाणी OSO3H आहे त्याच ठिकाणी आपल्याला काय अटॅच करायचं आहे? OH अटॅच करायचं आहे. सो हिअर यू विल गेट CH3CHOH, हिअर इज CH3, दिस इज व्हॉट? आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आणि H2SO4 रीजनरेट होणार, दॅट इज व्हॉट वी कॅन राईट हिअर H2SO4. तर तुम्हाला ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन हे कळलं असेल, त्याचं मेकॅनिझम आपण नंतर बघूया. सध्या आपल्यासाठी रिॲक्शन्स ही जास्त महत्त्वाची आहे.